सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त कायदे व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच गणेशोत्सव व्यवस्थितरित्या संपन्न होण्याकरिता नियोजन करण्याच्या हेतूने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पनवेल परिसरातील गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावर्षी पनवेल महानगरपालिका गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना ऑनलाईन पद्धतीने परवानगी देणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक या बैठकीत गणेश मंडळांना देण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, गणेश शेट्टे, कल्पिता पिंपळे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांच्यासह महापालिका, पोलीस, सिडको, विद्युत वितरण, तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेशोत्सव मंडळाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन मंडप उभारण्यात यावे असे आवाहन आयुक्तांनी केले. तसेच यावेळी 57 ठिकाणी विसर्जन घाटांवरती पालिकेच्या वतीने विसर्जनासाठी सर्व सोयी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सर्वप्रथम सर्व शहरवासियांना गणेशोत्सवाच्या अनंत शुभेच्छा. कोरोनामुक्त गणेशोत्सव अशा प्रकारे आपल्याला यावर्षीच्या गणेशोत्सवाबद्दल बोलता येईल. अत्यंत श्रद्धेने भाविकतेनं नागरिक आपली हा उत्सव साजरा करत असतात. परंतु कोरोना काळात याला काही अंशी गालबोट होती किंवा रिस्ट्रिक्शन्स होती. सद्यस्थितीमध्ये तरी कुठलेही रिस्ट्रिक्शन्स फ्री असा गणेशोत्सव आहे. 31 ऑगस्टपासून सुरू होणारा उत्सव योग्य रीतीनं आणि सुव्यवस्थितरित्या पार पाडावा यासाठी आज विविध विभागांची व गणेश मंडळांची बैठक आयोजित केली होती. मोठ्या प्रमाणावर सर्व मंडळ व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध विभागांचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. आणि मग त्यामध्ये ज्या काही समस्या उद्भवतात किंवा ज्या काही मनातील शंका कुशंका आहेत याबाबत चर्चा झाली आणि कुठल्याही प्रकारे कुठलीही अडचण येणार नाही आणि निर्विघ्नपणे हा गणेशोत्सव पार पडेल अशी ग्वाही मंडळांनी प्रशासनाला दिली व प्रशासनाने योग्य रीतीनं सहकार्य करण्याची ग्वाही मंडळांना दिली. अशा प्रकारे आज या बैठकीची आम्ही सांगतो. यामध्ये किती युनिट असणार आहेत महापालिकेचे? महापालिकेचे साधारणपणे 57 ठिकाणी एकूण विसर्जन केंद्र आहेत. आता यामध्ये मागच्या वर्षी काही ठिकाणी सिडको प्रशासनामार्फत व्यवस्था केली जात होती. यावर्षी 100% महानगरपालिका प्रशासनामार्फत ही व्यवस्था होणार आहे. 4 वार्ड ऑफिसमार्फत ही सर्व केंद्र नियंत्रित होती.